दिवाळीत राज्याच्या अनेक भागात पावसाचा इशारा. ओडिशातील दाना चक्रीवादळामुळे राज्यात काही भागात पावसाची शक्यता. भाऊबीजेच्या दिवशी मार्केट यार्डातील भाजीपाला विभाग सुरू राहणार. सलग सुट्ट्यांमुळे बाजार समिती प्रशासनाचा निर्णय. राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक वाढली. तब्बल 9,939 क्विंटलची आवक झाल्यानं दरांमध्ये घसरण. राज्यात सोयाबीनची 1.5 लाख क्विंटलची आवक. मोठ्या प्रमाणात आवक झाल्यानं दरांमध्ये घसरण. सोलापूर बाजारात लाल कांद्याची 62,000 क्विंटलची आवक. कांद्याला कमीत कमी 2,400 रुपयांपासून सरासरी 4,500 रुपयांपर्यंत दर. पुणेकरांना मोठा दिलासा. पुणे ते गोवा आणि जळगाव मार्गावर दैनिक विमान सेवा सुरू. हवाई प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर. भारतीय विमान कंपन्यांना धमकी देण्याचं सत्र सुरूच. पुन्हा 60 विमानांना बॉम्बन उडवण्याची धमकी. मुंबई विद्यापीठाशी संलग्न विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना 75% उपस्थिती बंधनकारक. उच्च न्यायालयानं मुंबई विद्यापीठाला दिले निर्देश. आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आता आंतरराष्ट्रीय स्तरावर. 4 देशात होणार विद्यापीठाचं केंद्र. सुरू करण्याची विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेची मंजुरी.